नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एम ए सेट, के टी एच एम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण TYBA S4 आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाचं दुसरं प्रकरण अभ्यासत आहोत. मागील व्याख्यानात आपण निर्णयग्राही दृष्टिकोन म्हणजे काय आणि त्याचबरोबर व्यवस्थावादी दृष्टिकोन म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व अभ्यासलं होतं. आजच्या व्याख्यानात मार्टिन कापलान यांनी जो व्यवस्थावादी सिद्धांत मांडलेला आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. संपूर्ण जगात भूतकाळ असेल किंवा वर्तमान काळ असेल, प्रत्येक वेळी एकच पद्धती एकाच वेळेस अस्तित्वात कधीही नसते. एकाच वेळेस अनेक राजकीय पद्धती अस्तित्वात असतात, असे मार्टिन कापलान यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या मते जागतिक राजकारणात एक क्रमबद्धता आणि सुसंगतता असते. आंतरराष्ट्रीय राज्यव्यवस्थेत राष्ट्राची भूमिका अतिशय महत्त्वाची असली तरी राज्यांच्या भूमिकेत स्थळ, काळ, परिस्थितीनुसार बदल होत असतो. मार्टिन कापलान यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जो काही अभ्यास आहे त्यामध्ये व्यवस्थावादी सिद्धांत मांडलेला आहे आणि हा सिद्धांत जो आहे तो एक प्रकारे असं मार्टिन कापलान यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण एक गतिशील संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढी राज्य आहेत त्या राज्यात एकाच प्रकारची राजकीय व्यवस्था कधीच आढळत नाही. राजकीय व्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे कार्यक्षेत्र, तिचे नियम हे निश्चित करण्यात आलेले असतात आणि त्या नियमांच्याच आधारे ही व्यवस्था तिचं स्वरूप निश्चित करत असते. आंतरराष्ट्रीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. राजकीय व्यवस्थेत राज्यकर्त्यांवर जे काही राज्यकर्ते वर्ग आहेत त्यांच्याकडून जे काही निर्णय घेतले जातात ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नियम असतात. थोडक्यात मार्टिन कापलान यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राजकीय व्यवस्थांमध्ये भेद केलेले आहे. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असले तरी ते परस्पर पूरक आहे असं त्यांनी आपल्या व्यवस्थावादी सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. मार्टिन कापलान यांनी आपला हा राजकीय व्यवस्थाचा सिद्धांत मांडताना तो इतका व्यापक स्वरूपात मांडलेला आहे की त्यामध्ये काही अंतर्भूत बाबींचा समावेश होतो. मग या अंतर्भूत बाबी कोणत्या आहेत त्या आपण बघूया. पहिल्या त्याने सांगितले सत्ता संतुलन पद्धती. सत्ता संतुलन पद्धतीत आंतरराष्ट्रीय संबंध परिदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून काही नियम पाळण्यात येतात. मग हे नियम कोणते आहेत? प्रत्येक राष्ट्राने राजण्याच्या पद्धतीतून राष्ट्रशक्ती वाढवणं, वेळप्रसंगी राष्ट्रहित साध्य करण्यासाठी युद्ध करणं, युद्ध झाल्यास शत्रू राष्ट्रांचा अधिकाधिक नाश करणे, कोणत्याही एका राष्ट्रास प्रबळ होऊ न देणे. ज्या राज्यांना विश्वराज्य संकल्पना अमान्य आहे त्यांना रोखणे, पायबंद घालणे आणि पराभूत जे राष्ट्र आहेत त्यांना सत्ता संतुलन संघामध्ये समाविष्ट करून घेणे. अशा पद्धतीने एक प्रकारे या पद्धतीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये कोणत्याही देशाला प्रभावी न होऊ देता प्रत्येक देशाचा एक विकास साध्य व्हावा, प्रत्येक देशाची स्थिती जी आहे ती जितकी शक्य होईल तितकी समान स्वरूपाची राहावी यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या या व्यवस्था ज्या आहेत त्या प्रयत्नशील असतात. दुसरं त्यात त्यांनी दिले शिथिल द्विध्रुवीकरणात्मक पद्धती. द्विध्रुवीकरण पद्धतीत
संपूर्ण जगाचं दोन गटांमध्ये विभाजन होणार. आता ते शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलंच होतं की रशियाने समाजवादी विचारधारांच्या आधारावर, तर अमेरिका ही लोकशाही विचारधारेच्या आधारावर एकमेकांशी ते संघर्ष करत होते किंवा जगाची दोन गटांमध्ये विभागणी झालेली होती. या पद्धतीत दोन्ही गटांमध्ये मतभेद असतात. याचा विपरीत परिणाम आंतरराष्ट्रीय शांततेवर होताना दिसतो. नाटो व सीटो याचे जे काही दृढ संघटन आहे असं आपण त्याला म्हणू शकत नाही. नाटो गटात समावेश असलेल्या राष्ट्रांमध्ये ना एक वाक्यता आहे ना एक मत. वेळप्रसंगी सत्ता संतुलनासाठी एखादे राष्ट्र आपला गट बदलण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. तिसरी अंतर्भूत बाब म्हणून जी पद्धत सांगितलेली आहे ती आहे दृढ द्विध्रुवीकरणात्मक पद्धती. शिथिल द्विध्रुवीकरणाच्या पद्धतीतून दृढ द्विध्रुवीकरणाचा जन्म झालेला आहे. शिथिल द्विध्रुवीकरणाच्या पद्धतीत दोष या पद्धतीत दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगात दोन प्रबळ गट राहावेत हाच दृष्टिकोन या द्विध्रुवीकरणाच्या पद्धतीचा आहे. जसं आपण अमेरिका आणि रशिया यांचं शीतयुद्धाचं कालखंड पाहिलं तर एक प्रकारे त्या दोघांनीही जगावर राज्य करण्याचा प्रयत्न केला आणि सतत एकमेकांशी स्पर्धा केली. त्यानंतर पुढची विश्व पद्धती येते की शिथिल द्विध्रुवीकरणाच्या पद्धतीद्वारे अप्रत्यक्षरित्या विश्वात्मक संस्था पद्धती उदयाला आलेली आहे. प्रत्येक देशाने जबाबदारीने कार्य केलं आणि जागतिक संबंध सुस्थापित करण्यास मदत केली तर त्या माध्यमातून आपल्याला ती गोष्ट सहज साध्य करणं शक्य होणार आहे. देशादेशातील संघर्ष कमी होतील. कोणत्याही गटांचं प्राबल्य राहणार नाही. परिणामी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक संघ शासन राहील आणि सत्ता संतुलनाचा प्रश्नच निर्माण होणार नाही असं अपेक्षित धरलेलं आहे. त्यानंतर पुढची पद्धत येते श्रेणी पद्धत. श्रेणी पद्धतीमध्ये किंवा त्या दृष्टिकोनाद्वारे असे गृहीत धरण्यात आले आहे की जरी शिथिल द्विध्रुवीकरणामुळे निर्माण झालेली विश्वात्मक संस्था खिळखिळी झाली तरी एक श्रेणीबद्ध रचना निर्माण होईल आणि त्या माध्यमातून जे राष्ट्र शक्तिशाली आहेत ते दुसऱ्या सर्व देशांना मदत करतील, त्यांना मार्गदर्शन करतील. या पद्धतीत एकच राष्ट्र प्रमुख राहील व या पद्धतीत समाविष्ट झालेल्या राष्ट्रांना शक्तीचे वाटप त्यांच्या श्रेणीनुसार दर्जानुसार केले जाईल. एकात्मिक नकारात्मक पद्धती ही सहावी पद्धत आहे. या पहिल्या पाच पद्धती आहेत त्यापैकी कोणत्याही दोन पद्धतीद्वारे एकात्मिक नकाराधिकार पद्धतीचा उदय जो आहे तो होऊ शकतो. ज्यावेळी प्रत्येक राष्ट्राकडे विनाशकारी शस्त्रे असतील तर एकात्मिक नकाराधिकार पद्धतीचा उदय होतो. ज्यावेळेला शांतता भंग करण्यासाठी देश एकमेकांच्या विरोधात उभे राहतील, युद्धास प्रवृत्त होतील, तेव्हाच प्रत्येक राज्याला नकाराधिकार राहणार आहे. अशा पद्धतीने जागतिक स्तरावर जागतिक महाशक्तींमध्ये जो संघर्ष सुरू आहे आणि या महाशक्तींनी विध्वंसक अशा शस्त्रांची निर्मिती केलेली आहे आणि या संहारक शस्त्रांचा वापर एका राष्ट्राने प्रत्यक्ष केला आहे आणि त्याचे परिणाम सर्व जगाने अनुभवले आहे. तो देश आहे अमेरिका आणि ज्या देशाला याचे सगळ्यात जास्त परिणाम भोगावे लागले ते आहे जापान. म्हणजे अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अनुभव टाकले होते आणि त्याचाच अनुभव एक प्रकारे जगाने सुद्धा अनुभवलेला होता.
या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय शांतता व सत्ता संतुलन राखण्यासाठी शिथिल द्विध्रुवीकरण पद्धती व दृढ द्विध्रुवीकरण पद्धती आहे ती जास्त व्यवहार्य असल्याचं आपल्या लक्षात येतं. आता मार्टिन कापलान जे आहे सिद्धांतावरील टीका आपल्याला बघायची आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत राजकीय विश्लेषणात जे विविध राजकीय सिद्धांत मांडण्यात आले त्यावर टीका करण्यात आला आहे. मार्टिन कापलान यांचा व्यवस्थावादी सिद्धांत या टीकेच्या लक्षणातून सुटला नाही किंवा अपवाद ठरला नाही. मार्टिन कापलान यांनी राजकीय व्यवस्था सिद्धांतावरील ज्या काही टीका झालेल्या आहेत त्या टीका आपण पुढील मुद्द्यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली टीका त्यांच्या सिद्धांतावर झालेली आहे हुकुमशाही व्यवस्थेचा विचार. मार्टिन कापलान यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सिद्धांत मांडताना कोणत्याही राष्ट्रात एकाच प्रकारची राजकीय व्यवस्था नसते असे म्हटलेले असले तरी जागतिक राजकीय व्यवस्थेत परिवर्तन होऊन साम्राज्यवादी हुकुमशाही नवीन स्वरूपात अवतरण होऊ शकतात असं त्यांनी मत मांडलेलं आहे. याचा अर्थ पुन्हा एकदा वसाहतवाद निर्माण होईल. ज्या राष्ट्रांनी ज्या राज्यांनी वसाहती निर्माण केलेल्या आहेत तेथील जनतेचं शोषण होईल आणि वसाहतवादाच्या जोखडात असलेल्या या सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होईल अशा पद्धतीची शासन व्यवस्था निर्माण होईल अशी टीका अनेक राजकीय विश्लेषकांनी केलेली आहे. दुसरं भविष्यातील अनिश्चिततेच्या विचारांचा अभाव. मार्टिन कापलानने आपल्या सिद्धांतात ज्या काही राजकीय व्यवस्था किंवा त्यांच्या पद्धती स्पष्ट केलेल्या आहेत आणि असा अंदाज बांधलेला आहे की त्या भविष्य काळामध्ये उदयास येऊ शकतात मात्र त्याबद्दल आपल्याला खरंच एक निश्चित जो अंदाज पाहिजे तो बांधता येत नाही आणि भविष्य काळात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास वर्तमान काळात करता येणं अशक्यप्राय आहे आणि याच घटकांचा विचार मार्टिन कापलांनी केलेला नाहीये. ही टीका अनेक राजकीय विश्लेषकांनी केलेली आहे. त्यानंतर तिसरी टीका याच्यावर होते की केवळ राजकीय पद्धतीचाच विचार. मार्टिन कापलांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा व्यवस्था सिद्धांत मांडताना केवळ राजकीय पद्धतीचा विचार केलेला आहे पण जागतिक राजकारण इतकं गतिशील आणि परिवर्तनशील स्वरूपाचं आहे की या आंतरराष्ट्रीय राजकारणात धार्मिकता सामाजिकता वांशिक आर्थिक सांस्कृतिक अशा विविध घटकांचा प्रभाव पडतो मात्र या घटकांचा कोणताच उल्लेख आपल्याला मार्टिन कापलान यांनी आपल्या व्यवस्थावादी दृष्टिकोनामध्ये केलेला दिसून येत नाही. मग हे टीका करणारे होते स्पॅरो स्प्राउट यासारख्या राजकीय विश्लेषकांनी ही टीका केलेली आहे. पुढची टीका त्यांच्या सिद्धांतावरची किंवा दृष्टिकोनावरची आहे की निश्चित कार्यघटकांचं अस्पष्ट विश्लेषण. आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडी कशा पद्धतीने घडतात त्यामध्ये कोणकोणते घटक कार्यरत असतात आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्वाचे जे निर्णय आहे ते कोणाकडून घेतले जातात अशा प्रश्नांचं समर्पक उत्तर देण्यासाठी मार्टिन कापलान अपयशी ठरला आणि अशी टीका अनेक राजकीय विश्लेषकांनी देखील केलेली आहे. पाचवी टीका त्यांच्या सिद्धांतावर होती राष्ट्रहिताचा अपूर्ण विचार. वास्तविक देशाचं हित आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या दोन्हीही गतिशील संकल्पना आहे मात्र मार्टिन कापलान यांनी या दोन्ही घटकांना स्थितीशील असल्याचं म्हटलेलं आहे. मग राष्ट्रहित म्हणजे नेमकं काय यांचं स्पष्टीकरण करण्यात मार्टिन कापलान अपयशी कशा पद्धतीने ठरला. आंतरराष्ट्रीय राजकारण व राष्ट्रीय हित या गतिमान संकल्पना आहे याकडे मार्टिन कापलांनी स्थितीशील दृष्टिकोनातून पाहिले आणि अशी टीकाही
केली. अशा पद्धतीने या अर्थाने सुद्धा अनेक राजकीय विश्लेषकांनी ही टीका केलेली आहे. त्यानंतर पुढची टीका आहे अपूर्ण सिद्धांत. मार्टिन कापलान यांचा सिद्धांत चुकीचा आणि अपूर्ण आहे. या सिद्धांतात केवळ विश्वात्मक पातळीवरून परिवर्तन होऊ शकते असं नमूद केलेलं आहे. मात्र अशा प्रकारचं परिवर्तन केवळ साम्राज्यवाद किंवा वसाहतवादाचे पुनर्जीवन झाल्यास होऊ शकते याकडे देखील मार्टिन कापलान यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. शेवटची टीका आहे की सत्ता संतुलन याचं एक अस्पष्ट विश्लेषण केलेलं आहे. मार्टिन कापलांनी सत्ता संतुलनाचे विश्लेषण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्यवस्था सिद्धांतात केलेले असले तरी नेमके सत्ता संतुलन म्हणजे काय, त्याची आधुनिक काळात कशी प्रस्थापना करता येईल याचे सुस्पष्ट शब्दात स्पष्टीकरण केलेले नाही. अशा प्रकारे मार्टिन कापलान यांच्या व्यवस्थावादी सिद्धांतावर देखील टीका होताना दिसून येते. परंतु जरी अशा स्वरूपाच्या टीका त्यांच्या सिद्धांतावर होत असल्या तरी सुद्धा त्यांच्या व्यवस्थावादी सिद्धांताचं महत्व कमी होत नाही. धन्यवाद.